So, dear friends, today we are going to discuss a problem on heat balance sheet. First of all, we will read the problem. IC engine uses 6 kg of fuel having calorific value, that is 44,000 kilojoule per kilogram. Now, over here, mass of the fuel is given, MF, that is 6 kg, 6 kilogram per hour. In 1 hour, that is given, that's why 6 kilogram per hour, having calorific value, that is 44,000 kilojoule per kilogram. Now its calorific value will be 44,000 kilojoule per kg. Manje 1 kg itka jar fuel burn jhala, tar 44,000 kilojoule itki heat kay will generate will. Then the brake power developed is 18 kilowatt. ओके ब्रेक पॉवर जी आहे ती किती आहे 18 किलोवॅट किलोवॅट मींस व्हाट दैट इज किलो जूल पर सेकंड ओके 18 किलोवॅट द टेंपरेचर राइज ऑफ कूलिंग वॉटर फ्लोइंग ऍट रेट ऑफ 11.5 किलोग्राम पर मिनिट वॉज 25 डिग्री सेल्सियस ओके आता बघा कूलिंग वॉटर जे सर्क्युलेट होता ते कूलिंग वॉटरचं राइज इन टेंपरेचर दैट इज 25 degree Celsius. Okay. Rising temperature, that is 25 degree Celsius, and rate of flow, that is 11.5 kilogram per minute. Okay. Manje rate of flow, that is mass of water flowing. Okay. That is 11.5 kilogram per minute. Manje 1 minutala water cha mass je ahe te 11.5 किलोग्राम इतकं वॉटर काय होतं सर्क्युलेट होतं ओके एमडब्ल्यू दॅट इज 11.5 किलोग्राम पर मिनिट ओके 1 मिनिटाचं डायरेक्ट दिलेलं आहे या ठिकाणी अँड टेम्परेचर डिफरन्स दॅट इज राइज इन टेम्परेचर 25 डिग्री सेल्सियस डायरेक्ट या ठिकाणी काय दिलेलं आहे राइज इन टेम्परेचर दिलेलं आहे काही प्रॉब्लेम मध्ये काय करतील इनलेट टेम्परेचर आणखीन आउटलेट टेम्परेचर देतील त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल डिफरन्स काढावा लागेल बट ओव्हर हिअर डायरेक्ट डेल्टा टी इज गिवन टेम्परेचर डिफरन्स इज गिवन दॅट इज 25 डिग्री सेल्सियस ओके द टेम्परेचर राइज ऑफ एक्झॉस्ट गॅस जनरेटेड ऍट रेट ऑफ 4.2 किलोग्राम पर मिनिट विथ स्पेसिफिक हीट ऑफ 1 किलो जूल पर केजी केल्विन वॉज 220 डिग्री सेल्सियस ओके म्हणजे टेम्परेचर राइज ऑफ एक्झॉस्ट गॅस दॅट इज 220 डिग्री सेल्सियस आता टेम्परेचर राइज दिलेला आहे ओके इनटेक टेम्परेचर आणखीन एक्झॉस्ट टेम्परेचर असं नाही डायरेक्ट डिफरन्स दिलेला आहे डेल्टा टी दॅट इज 220 डिग्री सेल्सियस ओके देन मास ऑफ द गॅस ओके दॅट इज 4.2 किलोग्राम पर मिनिट ओके एम ई जी किंवा एम जी म्हणतो आपण 4.2 किलोग्राम पर मिनिट आता मास जे आहे ते पर मिनिट मध्ये दिलेले आहे ओके अँड स्पेसिफिक हीट ऑफ गॅस दॅट इज 1 किलो जूल पर केजी केल्विन ओके 1 किलो जूल पर केजी केल्विन स्पेसिफिक हीट ऑफ गॅस अँड स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर दॅट इज 4.187 किलो जूल पर केजी केल्विन ओके इफ दिस व्हॅल्यूज आर नॉट मेन्शन्ड इन द प्रॉब्लम ओके राईट सेम व्हॉल्यूम सेम व्हॅल्यूज ओके इन एनी प्रॉब्लम दॅट इज स्पेसिफिक हीट ऑफ एक्झॉस्ट गॅस दॅट इज 1 किलो जूल पर केजी केल्विन अँड स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर दॅट इज 4.187 किलो जूल पर केजी केल्विन ओके म्हणजे जर प्रॉब्लम मध्ये स्पेसिफिक हीट ओके गॅसची असेल किंवा वॉटरची असेल दिलेली जर नसेल तर आपल्याला ती स्पेसिफिक हीट गॅसची घेताना 1 किलो जूल पर केजी केल्विन घ्यायची आणि वॉटरची घेताना 4.187 किलो जूल पर केजी केल्विन इतकी घ्यायची ओके प्रिपेअर हीट बॅलन्स शीट पर मिनिट बेसिस आता आपल्याला हीट बॅलन्स शीट जी आहे ती पर मिनिट बेसिसवरती काय करायची आहे तयार करायची आहे त्याच्यासाठी ही शीट तयार करून घेतलेली आहे बघा हीट सप्लाईड पहिल्या कॉलममध्ये किलो जूल पर मिनिट बेसिसवरच आपल्याला हीट शीट ही शीट तयार करायची आहे हीट बॅलन्स शीट त्याचं पर्सेंटेज या ठिकाणी येईल ओके आणि ही सप्लाईड हीट जी आहे
how it is distributed, okay, among these three points that we have to find out heat distribution. Heat equivalent to brake power, okay. Now over here brake power is directly given, okay, that is 18 kilowatt. The kilowatt means kilojoule per second, that we have to convert into kilojoule per minute, okay. Heat carried away by cooling gas, heat carried away by cooling water, heat carried away by exhaust gases, that we have to find, and finally unaccountable heat, that we have to find, okay. And that's a kilojoule per minute madhe ithe yetil, tyache percentage ithe yetil, and tyache total je ahe ti horizontal line lagel. प्रॉब्लम एकदा बघून घ्या. सो वी विल स्टार्ट विथ हीट सप्लाइड पर मिनिट. ओके, नाउ फर्स्ट पॉइंट दैट इज हीट सप्लाइड. Heat supplied, that is equal to mass of fuel supplied into its calorific value. Okay. Now mass of fuel supplied, that is given as 6 kg. Okay, 6 kg of fuel is supplied in 1 hour. Okay, बघा कसं दिलेलं आहे. IC engine uses 6 kg of fuel having calorific value of 44,000 kilojoule per kg in 1 hour. म्हणजे एका तासामध्ये 6 kg इतकं फ्युएल ते यूज करतं, आणि त्याची फ्युएलची कॅलरिफिक व्हॅल्यू जी आहे 44,000 kilojoule per kg, म्हणजे 1 kg ला 44,000 kilojoule इतकी हीट जनरेट होते. ओके, मास ऑफ फ्युएल सप्लाइड 6 kg, दॅट इज फॉर 1 hour. जर पर मिनिट आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागेल, 6 / 60, ओके, दॅट इज किलोग्राम पर मिनिट. 6 / 60, 6 kg पर आवर आहे, डिवाइडेड बाय 60 केल्यानंतर पर मिनिट होणार, इनटू कॅलरिफिक व्हॅल्यू, दॅट इज 44,000. दिस युनिट विल बी किलो जूल पर केजी, किलोग्राम. जे 1 kg इतकं बर्न केल्यानंतर 44,000 किलोजूल इतकी हीट काय होईल, जनरेट होईल. ओके, दॅट इज इक्वल टू 4,400 किलोजूल पर, बघा किलोग्राम, किलोग्राम होईल गेट कॅन्सल, किलोजूल पर मिनिट, किलोजूल पर मिनिट. ओके, 4,400 किलोजूल पर मिनिट. ओके, आता ती व्हॅल्यू जी आहे दॅट वी हॅव टू राईट डाऊन ओव्हर हिअर, दॅट इज 4,400 किलोजूल पर मिनिट, अँड दॅट इज 100%. ओके, म्हणजे इतकी हीट आपण काय करतोय, 4,400 किलोजूल, ओके, इतकी हीट आपण एका मिनिटाला काय करतोय, सप्लाय करतोय. हाऊ? बाय बर्निंग ऑफ फ्युएल. ओके, दॅट इज 6/60 किलोग्राम पर मिनिट. किलोग्राम पर मिनिट म्हणजे 0.1 kg पर मिनिट इतकी आपण फ्युएल सप्लाय करतोय, ते बर्न झाल्यानंतर 4,400 किलोजूल, ओके, पर मिनिट इतकी हीट काय होईल, जनरेट होईल. ओके, याची टोटल जी आहे बघा, 4,400, अँड दॅट इज 100%. ओके, नाव नेक्स्ट ऑन हीट डिस्ट्रीब्युशन साईड, फर्स्ट वन हीट इक्विवेलेंट टू ब्रेक पॉवर.
हीट इक्विवेलेंट टू ब्रेक पावर. ओके मतलब डायरेक्ट ब्रेक पावर दिलेले आहे. ओके दैट इज 18 किलोवॅट. आता ते आपल्याला काय करावं लागेल, किलो जूल पर मिनिट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ब्रेक पावर इज इक्वल टू 18 किलोवॅट, दैट इज इक्वल टू 18 किलो जूल पर सेकंड. किलोवॅट म्हणजे काय, किलो जूल पर सेकंड, दैट इज इक्वल टू 18 × 60. ओके दैट इज इक्वल टू हाउ मच, 1080. ओके एंड इट्स यूनिट विल बी किलो जूल पर मिनिट, किलो जूल पर मिनिट. ओके 1080 किलो जूल पर मिनिट. ओके इट इज 1080 किलो जूल पर मिनिट. ओके देन नेक्स्ट दैट इज हीट कैरिड अवे बाय कूलिंग वॉटर, हीट कैरिड अवे बाय कूलिंग वॉटर. ओके ए बी दैट इज हीट हीट कैरिड अवे बाय कूलिंग वॉटर, हीट कैरिड अवे बाय कूलिंग वॉटर. ओके हाउ टू कैलकुलेट हीट कैरिड अवे बाय कूलिंग वॉटर, दैट इज विथ फॉर्मूला मास ऑफ कूलिंग वॉटर सर्कुलेटेड इनटू इट्स स्पेसिफिक हीट इनटू द टेम्परेचर राइज. ओके दैट इज इक्वल टू मास ऑफ वॉटर सर्क्युलेटेड MW इंटू स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर CPW इंटू डेल्टा टी ऑफ W. ओके टेम्परेचर डिफरेंस और टेम्परेचर राइज ऑफ द वॉटर. ओके नाउ हाउ इज द MW, व्हाट इज द MW? ओके MW इज 11.5 किलोग्राम पर मिनिट, दैट इज इक्वल टू 11.5. ओके इट्स यूनिट इज किलोग्राम पर मिनिट इनटू मास ऑफ वॉटर सप्लाइड इनटू स्पेसिफिक हीट. ओके ऑफ वॉटर 4.187 किलो जूल पर केजी केल्विन, दैट इज इक्वल टू 4.187 किलो जूल पर केजी केल्विन. ओके इनटू टेम्परेचर डिफरेंस दैट इज हाउ मच, डेल्टा टी 25 डिग्री सेल्सियस. ओके आता बघा या ठिकाणी डेल्टा टी जो आहे तो डायरेक्ट दिलेला आहे, त्याच्यामुळे तो डिग्री सेल्सियस असेल किंवा डिग्री केल्विन असेल, म्हणजे इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर किंवा इनलेट टेम्परेचर आणि आउटलेट टेम्परेचर. इनलेट टेम्परेचर जर आउट डिग्री सेल्सियस मध्ये असेल, आउटलेट टेम्परेचर पण डिग्री सेल्सियस असेल. ओके त्यावेळी डिफरन्स जो येणार आहे तो डिग्री सेल्सियस येईल आणि तोच डिफरन्स बघा डिग्री केल्विन मध्ये इनलेट टेम्परेचर, आउटलेट टेम्परेचर डिग्री केल्विन मध्ये असेल, म्हणजे डिग्री सेल्सियस मध्ये 273 जर ऍड केलं. ओके तर याच्यासाठी बघा मी इथं डायरेक्ट 25 डिग्री केल्विन म्हणतो, तर 5 डिग्री सेल्सियस समजा इनलेट टेम्परेचर आहे. ओके आणि 30 डिग्री सेल्सियस समजा आउटलेट टेम्परेचर आहे, किंवा 15 आणि 40. ओके इनलेट टेम्परेचर जे आहे ते 15 डिग्री सेल्सियस आहे आणि आउटलेट टेम्परेचर जे आहे 40 डिग्री सेल्सियस आहे. डिफरन्स किती येईल बघा, दॅट इज डिफरन्स इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सियस. ओके डेल्टा टी
आता बघा 15 डिग्री सेल्सियस म्हणजे किती फिगर येते बघा, 15 प्लस 273 ओके दैट इज इक्वल टू 288 ओके डिग्री केल्विन, 288 डिग्री केल्विन। तसंच बघा 40 डिग्री सेल्सियस, 40 प्लस 273 म्हणजे दोन्हीकडे ते 273 ऐड होतं, 313 डिग्री केल्विन ओके। आता यातला जर डिफरन्स घेतला तर 313 मायनस 288 दॅट इज इक्वल टू 25 डिग्री केल्विन ओके। म्हणजे ऍज ओवर हिअर डिफरन्स इज डायरेक्टली गिवन ओके, डिफरन्स जो आहे टेम्परेचर डिफरन्स, राईज इन द टेम्परेचर आपण म्हणतो, ते डायरेक्ट दिलेलं आहे, त्यामुळे ते डिफरन्स दिल्यामुळं आपण तो फिगर जो आहे तो डायरेक्ट या ठिकाणी घेतला तर काय फरक पडत नाही ओके, सेम फिगर येईल दॅट इज द थिंग ओके। नाउ हीट कॅरीड अवे बाय कूलिंग वॉटर वॉट विल बी इट्स व्हॅल्यू दॅट इज इक्वल टू हीट कॅरीड अवे बाय कूलिंग वॉटर दॅट इज इक्वल टू वन टू झिरो थ्री पॉइंट सेवन सिक्स ओके किलो जूल पर बघा युनिट काय येईल किलोग्रॅम, किलोग्रॅम कॅन्सल होईल डिग्री केल्विन, डिग्री केल्विन कॅन्सल होईल किलो जूल पर मिनिट, किलो जूल पर मिनिट ओके। नेक्स्ट हीट कॅरीड अवे बाय एक्झॉस्ट गॅसेस by exhaust gases okay that is equal to mg mass of exhaust gases into cpg into delta t of exhaust gases, delta t of exhaust gases okay that is equal to mg 4.2 kilogram per minute into cpg 1 kilojoule per kg kelvin cpg into temperature difference that is 220 okay kelvin degree kelvin okay that is equal to 92.4 kilojoule per minute, kilojoule per minute baga kilogram, kilogram will get cancel, kilo kelvin, kelvin will get cancel, किलोजूल पर मिनिट ओके। नेक्स्ट अनअकाउंटेबल हीट ओके, बिफोर गोइंग टू दैट राइट डाउन दिस फिगर्स, हीट कैन अवे बाय कूलिंग वॉटर दैट इज 92.4 kilojoule per minute ओके। आता अनअकाउंटेबल हीट काढायची आहे। नाउ दीज थ्री टाइप ऑफ डिस्ट्रीब्युशन हीट डिस्ट्रीब्युशन वी कॅन कॅल्क्युलेट इट विथ दी फॉर्म्युलाज ओके, ॲज वी आर यूज
formulas for in this calculation. Okay, heat equivalent to break power formula ने काढू शकतो, heat carried away by cooling water formula ने काढू शकतो, heat carried away by exhaust gases जे आहे ते ही आपण काय करू शकतो फॉर्म्युला ने काढू शकतो, काढलेले आहे फिगर. नाउ सम हीट ओके दैट इज लॉसेस एंड वी कैनॉट कैलक्युलेट इट बाय फॉर्म्युला ओके दैट्स व्हाई दैट हीट इज कॉल्ड एज अनअकाउंटेबल हीट. म्हणजे बघा याची जर मी टोटल केली तर ती याच्यापेक्षा काय येईल कमी येईल ओके म्हणजे ए प्लस बी प्लस सी हे जर केलं तर मला ती 4400 पेक्षा काय येईल कमी येईल ओके म्हणजे रिमेनिंग हीट जी आहे दैट वी कैनॉट कैलक्युलेट विथ दी फॉर्म्युला ओके एंड दैट हीट इज अनअकाउंटेबल हीट दैट हीट इज अनअकाउंटेबल हीट ओके तर ती कशी कैलक्युलेट करायची बघा या टोटल हीट सप्लाइड मधून या तिन्हींची बेरीज जी आहे ती काय करायची सबस्ट्रैक्ट करायची एंड देन वी कैन गेट दी अनअकाउंटेबल हीट ओके दैट इज इक्वल टू heat supplied minus a plus b plus c a plus b म्हणजे a heat equivalent to break power b heat carried away by cooling water and c heat carried away by exhaust gases okay that is equal to 4400 minus 1080 plus 1203.76 plus 92.4 that is equal to 92.1192.24 kilojoule per minute kilojoule per मिनिट ओके दैट इज अनअकाउंटेबल हीट 1192.24 किलो जूल पर दैट इज अनअकाउंटेबल हीट ओके नाउ राइट डाउन द टोटल ऑफ दिस दैट विल बी इन टोटल फिगर दैट इज 4400 दैट इज 4400 ओके जे हीट सप्लाइड 4400 किलो जूल पर मिनिट आणि हे डिस्ट्रीब्यूशन सुद्धा 4400 किलो जूल पर मिनिट ओके आता आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे दैट इज परसेंटेज ओके नाउ टू फाइंड आउट परसेंटेज ओके परसेंटेज म्हणजे बघा हीट इक्विवेलेंट टू ब्रेक पॉवर दैट इज इक्वल टू 1080 किलोजूल पर मिनिट 1080 किलोजूल पर मिनिट आहे ओके आता 4400 किलोजूल पर मिनिट पैकी 1080 किलोजूल पर मिनिट इतकी हीट काय झाली ब्रेक पॉवर मध्ये कन्वर्ट झालेली आहे ओके नाउ आउट ऑफ 4400 1080 इतकी हीट काय झाली ब्रेक पॉवर मध्ये कन्वर्ट झालेली आहे इंटू 100 दैट इज इक्वल टू 24.54% ओके इज 24.54% नेक्स्ट ए चं परसेंटेज झालेलं आहे बी दैट इज 1203.76 divided by 4400 into 100 that is equal to 27.36% okay then C that is 0.4 out of 4400 into 100 is equal to 21% and D
दैट इज 1192.24 डिवाइडेड बाय 4400 इंटू 100 दैट इज इक्वल टू 27.1%. Okay, write down these figures. That is 27.36. This one is 21%, and this one is 27.1%. Okay, if we add all these, okay, to summation of all, that will be 100%. That will be 100%. Okay. And we prepared a heat balance sheet where heat input is this one and heat distribution is like this. Okay. Thank you. Thank you very much.